मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जारंगे पाटील यांनी 20 जुलै रोजी सुरू केलेले उपोषण स्थगित केले आहे. त्यानंतर हंगामी रणनीती आखण्यासाठी ते सज्ज झाले असून आता जारंगे यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ते पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून 7 ऑगस्ट पासून त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात होणार आहे. 7 दिवसात 7 जिल्ह्यांचा दौरा ते करणार आहेत. या दौऱ्यासाठी सकल मराठा समाजाकडून तयारी सुरू असून विरोध न करण्याचा इशाराही सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात आला. 7 तारीखला मनोज जरांगे पाटील साहेबांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सोलापूर मधून सुरू होणार आहे आणि त्या दौऱ्याच्या नियोजनासाठी आज बैठक झाली आणि पुढची रूपरेषा सांगण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यांचा सुरुवात जी शांतता रॅली आहे ती छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरू होईल. त्या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज इथं पुष्पहार अर्पण करून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथं पुष्पहार अर्पण करून परत येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची भव्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे. आमची अशी मागणी आहे की त्यांनी जे प्रमुख पक्ष राहिलेले आहेत चमडी बचाव करायला आले आहेत त्यांनी आपली पहिली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. ह्याला धक्का न लावता त्याला धक्का देता असं न करता कशा पद्धतीनं दिलं पाहिजे ही भूमिका पटोले साहेब उद्धव साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जाहीर करणं अत्यंत गरजेचं आहे. शासनानं लवकरात लवकर कशा पद्धतीनं देता येईल ते द्यावं आणि एकदाचा हा विशेष मार्गी लावावा. साधारण किती जमा होतील लोक या सभेला? 3 लाखच्या आसपास या रॅलीमध्ये लोक 3 ते 5 लाख या रॅलीमध्ये लोक सहभागी होतील.